तर सध्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत, थेट जाऊयात विधानसभेमध्ये. काही आमदार, काही माजी आमदार ज्यांनी ज्यांनी आपल्या राज्यातील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील जनतेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये हे प्रतिनिधित्व करत असताना जनतेसाठी भरीव कामगिरी सुद्धा केलेली होती. दुर्दैवाने त्यांपैकी काही जण आपल्यातून अचानक निघून गेले आणि म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यातून जे निघून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, भारत तुकाराम भालके, त्याच्यानंतर विष्णू सावरा माजी मंत्री होते ते, त्याच्यानंतर जावेद इकबाल खान, विनायकराव पुंडलिकराव पाटील माजी राज्यमंत्री होते, तारासिंह, सरदार तारासिंह, अनंतराव अप्पाराव देवसरकर, नरसिंहराव रामचंद्र घारफडकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे, डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या दुःखद निधनाबद्दल मी शोकप्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, अजूनही मला किंबहुना माझा विश्वास बसत नाही, भारत ज्ञान आपल्यामध्ये नाही. याचं कारण मला तोही दिवस आठवतोय, 2004 तो काळ होता आणि भारत नाना हे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो आणि ती झालेली प्रचंड सभा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रचंड उत्साह होता जनतेमध्ये आणि जणू काही आपला एक माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आता आपलं प्रतिनिधित्व करतो आहे, करणार आहे असं वातावरण त्यावेळेला होतं. त्या निवडणुकीत भारतनारायणचा दुर्दैवाने पराभव झाला पण मुळामध्ये पैलवान असणारा हा माणूस एखाद्या पराभवाने हार मानेल तो कसला. त्याने त्यांचं काम चालू ठेवलं, स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख निर्माण केल्यानंतर सतत जनतेचे प्रश्न मांडत राहणं, जिद्दीने चिकाटीने ते धसास लावणं, स्वतःची एक ओळख करून दिली. समोर बघितल्यानंतर हा माणूस करारी, कारण पहिलवान होतेच, धिप्पाड आणि असं कठोर वाटायचं.